नमस्कार, संपूर्ण अध्यात्म मध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपण आपल्या घरातील वातावरण सकारात्मक व प्रसन्न राहण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत। त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर अजूनपर्यंत आपण संपूर्ण अध्यात्म हे आध्यात्मिक माहितीपूर्ण चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करून आपण हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील। आपल्या घराचे आपल्या आयुष्यात एक महत्त्वाचे स्थान आहे। आपल्या घरापासूनच आपल्याला सर्व प्रकारची कामे करण्यासाठी ऊर्जा मिळत असते। म्हणूनच जितके आपले घर प्रसन्न असेल तितके आपण व आपले मन हे प्रसन्न व सकारात्मक असेल। यासाठी आपल्याला कोणते उपाय करता येईल हे आता पाहूया। असे म्हणतात ना, जिथे स्वच्छता असे तिथे लक्ष्मी वसे। म्हणूनच दररोज नियमितपणे आपल्या घराची स्वच्छता केली पाहिजे। आपले घर झाडून पुसून स्वच्छ केले पाहिजे। शक्य झाल्यास घर पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ टाकले पाहिजे। तसेच घरातील प्रत्येक खोलीमध्ये एखाद्या वाटीमध्ये थोडेसे खडे मीठ ठेवले पाहिजे, कारण खडे मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते। खडे मिठाचा हा उपाय एकदा अवश्य करून बघितला पाहिजे, कारण हा उपाय फार जुन्या काळापासून चालत आलेला आहे। उंबरठा हा आपल्या घराचा एक महत्त्वाचा भाग आहे। उंबरठा अनेक प्रकारच्या वाईट शक्तींना आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यापासून रोखत असतो, म्हणून दररोज आपल्या घराच्या उंबरठ्याला स्वच्छ केले पाहिजे। उंबरठा पुसून व त्याला हळद कुंकू फूल वाहून त्याची पूजा केली पाहिजे। तसेच दररोज आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक सुंदर रांगोळी काढली पाहिजे। त्या रांगोळीमध्ये स्वस्तिक, श्री, ओम, लक्ष्मीची पावले, शंख, कमळ अशी शुभचिन्हे असली पाहिजे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी, आपला दिवस चांगला जाण्यासाठी दररोज न चुकता देवपूजा केली पाहिजे, कारण आपल्या घराला आपल्या कुटुंबाला अधिकाधिक सकारात्मक ऊर्जा ही देवघरापासूनच मिळत असते। तसेच दररोज संध्याकाळी देवघरात व तुळशीजवळ दिवा अवश्य लावला पाहिजे। तसेच शुभम करोती ही प्रार्थनाही म्हटली पाहिजे। शक्य झाल्यास गायीच्या तुपाचा दिवा लावावा, असे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते। तसेच संध्याकाळी सात्विक धूप व कापूर अवश्य जाळावा व तो संपूर्ण घरामध्ये दाखवावा, असे केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व आपल्या घरातील वातावरण प्रसन्न होते। जर धूप करणे शक्य झाले नाही तर मंद सुवासाची उदबत्ती लावावी। तसेच आपल्या घरामध्ये नियमितपणे श्री हनुमान चालीसा मोठ्याने म्हणावी किंवा ऐकावी, तसेच या प्रकारची अनेक स्तोत्र सुद्धा म्हणावीत। आपल्या कुलदेवतेचे जास्तीत जास्त नामस्मरण करावे, यामुळे वाईट शक्ती आपल्या घरामध्ये क्षणभरही थांबत नाही। शक्य झाल्यास आपल्या घरामध्ये सतत मंत्र जप करणारे यंत्र सुरू ठेवावे, यामुळे नकळत आपलाही जप होतो व आपल्या घरामध्ये शुभ स्पंदने प्रसारित होत राहतात। या व्यतिरिक्त आपण आपल्या घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळी अभंग भक्तिगीते लावू शकता, यामुळे आपल्या घरातील वातावरण हे अधिक चैतन्यमयी होते। सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करीत असते। म्हणूनच आपल्या घराचे प्रवेशद्वार हे नेहमी स्वच्छ असले पाहिजे, अधिकाधिक सुंदर असले पाहिजे। म्हणूनच दररोज आपल्या घराचे प्रवेशद्वार स्वच्छ केले पाहिजे, त्यावर श्री गणपतीचे चित्र शुभचिन्हे लावली पाहिजे। तसेच आपल्या घरामध्ये तुटलेल्या वस्तू, अडगळ, कचरा या नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या गोष्टी कधीही नसल्या पाहिजे।
आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी आपल्या घरातील भिंतींना सौम्य व फिकट रंग दिले पाहिजे. आपल्या घरातील भिंतींना कधीही भडक रंग देऊ नये. तसेच कधीही आपल्या घरामध्ये चित्रविचित्र वस्तू अर्धवट मूर्त्या नसल्या पाहिजे, कारण यामुळे आपल्या घरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आपल्या घरामध्ये अधिकाधिक प्रमाणात नैसर्गिक सूर्यप्रकाश असला पाहिजे. याचे अनेक आध्यात्मिक फायदे तर आहेच, पण हे आपल्या आरोग्यासाठीही चांगले आहे. म्हणूनच आपल्या घरामध्ये विशेषतः सकाळी व संध्याकाळी दारे व खिडक्या बंद करून अंधार करू नये. स्नानगृह व शौचालयात अधिक प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते, म्हणून यांची नियमितपणे स्वच्छता केली पाहिजे आणि यांची दारे नेहमी बंद ठेवली पाहिजे, जेणेकरून त्या नकारात्मक ऊर्जेचा आपल्या वास्तूला व आपल्याला त्रास होणार नाही. हे उपाय केल्याने आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक व प्रसन्न होईल व आपल्याला चांगला फरक जाणवेल. आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्याला आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला जरूर सांगा. तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअरही करा. आणि संपूर्ण अध्यात्म या आध्यात्मिक माहितीपूर्ण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.